दिनांक 30 11/2023 रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान तेथील पोलीस मोजा सालेबर्डी येथील पोलीस पाटील पुडके यांनी फोन करून माहिती दिली की त्या नदीच्या पुलाच्या खाली एका पोलीस जगाच्या इसमाचा ब्रेक पडले असून तुम्ही पोलीस पाठवा. त्यावरून आम्ही पोलीस स्टाफ पाठवला. आम्ही स्वतः आणि वरिष्ठ अधिकारी हजर झाले आणि दोन पंचासमक्ष बाडीच्या पाण्याच्या बाहेर काढले. तिथे हातपाय बांधलेले होते आणि गळाजवळ फास आवडलेला होता. यावरून असं निष्पन्न झालं की तो त्याला मर्डर करून कोणतरी तिथं फेकलेला आहे. त्याची ओळख पटवण्याकरता आमच्या पोलीस ग्रुपवर त्याची फोटो सेंड केले असता पोलीस स्टेशनवरती येते. दिनांक 28/11/2023 सदर इसमाचे नयन थोडपे याच्या वर्णनाची मिसिंग दाखल होती. यावरून त्या नातेवाईकांना बोलवलं असतं. त्याचा भाऊ तिथे घटनास्थळी हजर झाला आणि त्याने माझाच भाऊ आहे असं त्याने ओळखले. त्यावरून आपण अज्ञात आरोपीविरुद्ध 302 गुन्हा दाखल केला आणि बाडी पोस्टमॉर्टम मटमकरिता भंडारावरून नागपूर इथे रवाना केली. त्यानंतर तपासामध्ये तपासाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्र फिरवली असता संशयित म्हणून एक आरोपीला ताब्यात घेतलं. मंथन ठाकरे भोजापूर यानं त्याचे दोन साथीदारासह गुन्हा केल्याचे सांगितले. त्या दुसरा साथीदार आहे पेट्रोल पंप येथील साहिल धांडे आणि त्याची मैत्री यांच्यासह त्यांना गुन्हा केल्याचे कबूल केले. सध्या ते PCR वर आहे. तपास सुरू आहे.